अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूले क्या आज जे संभाजीनगर आणि जालनाच्या मध्ये त्या रेल्वे मार्गावरती घडलं या घटने मी खरच एक मनातून असा दुःखी झालेला आहे हे जे मजूर इतर राज्यातले घरी जायला निघालेले आहेत आपण त्यांना अनेकदा सांगितलेलं आहे आजही मी सांगतोय की तुम्ही कुठेही अस्वस्थ होऊ नका कुठेही बेचैन होऊ नका राज्य सरकार पूर्ण तुमच्या सोबत आहे मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की इतर राज्यातले जे मजूर आहेत त्यांची आपण ठिकठिकाणी सोय केलेली आहे जवळपास साडेपाच ते सहा लाख मजुरांची सोय आपण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे त्यांची जेवणाची खाण्याची सोय त्यांच्यासोबत डॉक्टर्स दिलेले आहेत आणि आता तर इतर राज्यांबरोबर आपली बोलणी सुरू आहेत इतर राज्यांमध्ये राज्ञा सुद्धा ट्रेन रेल्वे आपण सुरू करून ज्या ज्या राज्यांमधले हे मजूर जिथे जिथे जाऊ इच्छितात तिथे केंद्र सरकार आपलं राज्य आणि ज्या राज्यात हे जाऊ इच्छित आहेत त्या राज्यांच्या सरकारबरोबर बोलून आपण ह्या ट्रेनची सोयसुद्धा केलेली आहे सुरुवात झालेली आहे एक दोन पाच दिवसापासून ट्रेन सुरू झालेले आहेत मुंबईतून सुरू होत आहेत पुण्यातून सुरू होत आहेत पण हे करत असताना गर्दी होता कामाने जर गर्दी उसळली तर तुम्हाला माहिती आहे धोका अजून आपल्या अवतीभोवती फिरतोय धोका काय टळलेला नाही संकट टळलेलं नाही आहे गर्दी झाली तर पुन्हा हे सगळं ठप्प होईल आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सर्व मजुरांना मी सांगतोय मजूर मजदूर आहेत कर्मचारी आहेत इतर नागरिक आहेत की आपको परेशान होने की कोई आवश्यकता नाही आहे आज तक जी संयम और संयम आपने जो बनाय रखा है संयम बनाय रखे महाराष्ट्र की सरकार पूरी आपके साथ है आपका सहयोग हम दोनों के लिए अच्छा रहेगा क्योंकि संकट बहुत ही गंभीर है जैसे मैंने अभी अभी कहा कि महाराष्ट्र सरकार और जहां भी आप जाना चाह रहे हो उस राज्य की सरकार और केंद्र की सरकार आपस में बात चल रही है रेलवे की व्यवस्था हो रही है बस की व्यवस्था हो रही है जैसे 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 उपलब्धि बढ़ बढ़ती जाएगी हम आपको बताए जाएंगे बताते रहेंगे